निजी स्कूलों द्वारा वसूली जा रही फीस में 50% की कटौती हो ऐसी मांग करते हुए मंगलवार को आम आदमी पार्टी की ओर से राज्य शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ को निवेदन सौंपा गया। कोरोना काल में स्कूली शिक्षा ऑनलाइन हो गई थी। इस कोरोना काल के दौरान कई लोगों को आर्थिक तंगी से गुजरना पड़ा, जिसके चलते स्कूलों द्वारा वसूली जा रही फीस में कटौती की जाए ऐसी मांग करते हुए मंगलवार को शहर आम आदमी पार्टी की ओर से राज्य शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ को निवेदन सौंपा गया। इस वक्त मौजूद आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं ने अधिक जानकारी साझा की। अपन सगळ्यांना माहित आहे, मागच्या मार्च पासून राज्यामध्ये महामारीमुळे लॉकडाऊन झाला आहे आणि लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार गेला, लोकांजवळ पैसे नाहीत, अशा परिस्थितीमध्ये मुलांना कसं शिकवायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे। जेव्हा लॉकडाऊन होतं, शाळाही बंद होत्या, ऑनलाईन शिक्षण अर्धा तास व्हिडिओ यायचे किंवा अर्धा तास शिक्षणाचं कार्य चालत होतं, अशा परिस्थितीमध्ये शाळांनी स्वतःहून फीज कमी करायला पाहिजे होती, परंतु महाराष्ट्रामध्ये सरकारनेसुद्धा तसा आदेश काढला नाही फी कमी करण्याचा। अनेक सरकारांनी निर्णय घेतले, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने निर्णय घेतला, राजस्थान सरकारने निर्णय घेतला, गुजरातमध्ये निर्णय घेण्यात आला की फीज 50% घेण्यात यावी किंवा ट्युशन फीज फक्त घेण्यात यावी, परंतु महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत GR न काढल्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या खाजगी शाळा आहेत मुलांकडनं पालकांकडनं सर्व फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्या पालकांकडे फी देण्यासाठी पैसे नाहीत अशा मुलांना परीक्षेपासून वंचित करत आहेत, परीक्षा देऊ दिली तर त्यांचे निकाल देत नाहीत, निकाल काही मुलांना SOS सारख्या शाळा TC सुद्धा घरी पाठवत आहेत। इस दौरान उन्होंने मांग की सरकार की ओर से निजी स्कूलों द्वारा जो पूरी फीस वसूली जा रही है उसमें 50% की कटौती की जाए। इस वक्त कुछ छात्रों के अभिभावक भी उपस्थित थे, जिस दौरान उनका कहना था कि स्कूलों द्वारा अभिभावकों से दोगुना मात्रा में फीस वसूली जा रही है। हाँ सर, मला हे सांगायचं की मी नारायण विद्यालयामध्ये माझा मुलगा 7वीत शिकत होता, तर ऍक्च्युली काय आहे की शासनाने एज्युकेशन डिपार्टमेंटने नारायण विद्यालयावर 7.59 crore रिकव्हरी काढली, म्हणजे पालकांचे पैसे ऑलरेडी नारायण विद्यालयाजवळ आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी एक चौकशी समिती गठित झाली होती आत्ता नुकतीच मागच्या महिन्यामध्ये, त्या चौकशी समितीने सुद्धा हा निष्कर्ष दिलेला आहे की टर्म फी जी आहे तीही शाळेने प्रत्येक पालकाकडून दुप्पट आणि तिप्पट अशी वसूल केलेली आहे। याचा अर्थच हा की प्रत्येक पालकाचे बरेचसे पैसे, जवळपास 50,000 ते 70,000 रुपये शाळेकडे प्रत्येक पालकाचे आहे। मग असं असताना शाळा ही आम्हाला फी मागत आहे। माझा इश्यू असा होता की मी TC काढत आहे माझ्या मुलाची, तर मी 10,000 यावर्षीचे मागच्या वर्षीचे भरले होते, तर रिमेनिंग जे काही 45,000-50,000 रुपये आहे ते मी भरले नाही। जेव्हा शाळेकडेच माझे जे पैसे आहेत, तर मी पुन्हा पैसे का भरायचा हा मुद्दा आहे। इस समय पर आम आदमी पार्टी कार्यकर्ताओं ने कहा कि निजी स्कूलों द्वारा जो ये फीस वसूली जा रही है उसमें कटौती की जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार BC News नागपुर।